तो देशभरातील नागरिक सध्या विविध वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे त्रस्त आहेत आणि त्यातच खाद्यतेलांच्या किमतीमध्ये गेल्या 11 वर्षातील उच्चांकी वाढ नोंदवली गेली आहे। शेंगदाणा, वनस्पती, सोया, सूर्यफूल, पाम तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे। कोरोना काळात आयातीत घट झाल्याचाही हा परिणाम असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। तर खाद्यतेलांच्या दरवाढीबाबतची गंभीर दखल घेत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यानं संबंधितांची बैठक घेतली आणि त्यात राज्यांना आणि खाद्यतेल उद्योगांना तेलाच्या किमती तातडीनं खाली आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत। पाम तेलासह शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफुलाच्या तेलाच्या दरामध्ये या मे महिन्यात 19 ते 52% दरवाढ झालेली आहे। तर खाद्यतेलाच्या जागतिक बाजारपेठेत भारत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार आहे। खाद्यतेलाची आपली गरज 225 लाख टन इतकी आहे तर भारत दरवर्षी 1.5 लाख टन खाद्यतेल आयात करतो। भारतात फक्त 80 ते 85 लाख टन खाद्यतेलाची निर्मिती होते। पुढची बातमी आहे बिहारमधून। बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एक दुमजली घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले। इथल्या राष्ट्रीय महामार्गावरील मगदूरपूर बाजारात ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी हे दुमजली घर होतं आणि या महामार्गावरून एक ट्रक गेल्यानंतर अवघ्या काही क्षणात हे घर कोसळले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र हे दुमजली घर भर रस्त्यात कोसळल्यानं या भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती।